नमस्ते बालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्ते लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित बहुवे ऑनलाइन स्पर्धेत मी रिद्धी राजकुमार पटेल शेट्टी इयत्ता 4 दमाणी विद्या मंदिर सोलापूर आपल्या सर्वांना वंदन करते। मार्च महिन्यात आपल्या भारतात कोरोनाच्या महामारीने हातपाय पसरायला सुरुवात केली आणि आमची ज्ञान मंदिरे अर्थात शाळा बंद झाल्या, बाहेर पडणे बंद झाले, आम्ही अडकून पडलो घरात। विशेष सांगायचं म्हणजे या काळात केवळ आमचे शालेय शिक्षण बंद झाले पण आमचे घरातील शिक्षण चालूच होते। या काळात जणू घरानेच आमच्या शिक्षकांची भूमिका बजावली। घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती, या उक्तीप्रमाणे आमच्या घरातील वातावरण। या लॉकडाऊनच्या काळात आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकून गेल्या। प्रेमळाजीच्या सानिध्यात भजन बारुडे स्तोत्र यांचे पठण तर केलेच पण त्याबरोबरच तिच्या सोबत स्वयंपाकघरात देखील लुडबुड करत बऱ्याच गोष्टी शिकल्या। कारण म्हणतात ना आजी म्हणजे स्वयंपाकाचं विद्यापीठ, थोडस घेते गव्हाचं पीठ, थोडस घेते ज्वारीचं पीठ, मस्त करते थाली पीठ, हो ना। आणि या काळात आमच्या आजीचा बटवाच आमचा घरचा वैद्य झाला। आजोबांसोबत रोज नित्य नियमाने सूर्यनमस्कार घालणे, व्यायाम करणे, वर्तमानपत्र वाचणे यासारख्या चांगल्या सवयी लागल्या। आजी आजोबा दोघेही छान छान बोधकथा सांगतात, त्यातून आम्हाला रामायण महाभारत यासारख्या ग्रंथातील माहिती मिळू लागली। थो संत महान व्यक्ती यांचे जीवन परिचय समजले। माझी आई ही एक शिक्षिका आहे, त्यामुळे तिने माझ्या शालेय अभ्यासाची बाजू सांभाळली। त्याबरोबरच तिने घरातील छोटी छोटी कामे कशी करावी याचे प्रात्यक्षिक दिले। बाबांनी आम्हाला लुडो चेस कॅरम पत्ते यांसारखे बैठे खेळ शिकवले, त्यामुळे आम्हाला बाहेर खेळायला जावेसे वाटतच नव्हते। दादाने मला संगणकाचा वापर सफाईदारपणे कसे करावेत हे शिकवले आणि तो माझा टेक्नोगुरु बनला। टिलीमिली सारख्या शैक्षणिक टीव्ही मालिकांमधून आम्हाला घर बसल्या विविध माहिती मिळू लागली। युट्यूबच्या माध्यमातून हस्तकला कार्यानुभव चित्रकला यांची हाऊस भागली। स्वच्छता आरोग्याची काळजी कशी घ्यावी, घरात सुरक्षित कसे राहावे हे समजले। या कोरोनाच्या संकटात सगळे जग ठप्प झाले, तेव्हा मात्र माझे घरच माझे मार्गदर्शक बनले। उत्तम ज्ञान प्रेम जिवाळा आपुलकीचे मनावर सिंचन झाले। पूर्वी कस शाळा क्लासेस यामुळे घरात जास्त वेळ घालवायला मिळतच नव्हते पण आता 24 फक्त घरातच होतो आम्ही। या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग मात्र आम्ही नवनवीन ज्ञानार्जन करण्यात घालवला। यात माझ्या घराने मोलाची भूमिका बजावली। शेवटी एवढेच म्हणेन की घर माझे लहान शिक्षक बनले महान, घर माझे लहान शिक्षक बनले महान, देऊनी बहु ज्ञान बनविले माझ गुणवान, देऊनी बहु ज्ञान बनवले माझ गुणवान, त्यासी सदैव माझे प्रणाम, त्यासी सदैव माझे प्रणाम। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।